तोंडरे येथे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. पनवेल तालुक्यात जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे काम भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भारतीय जनता पक्षाबाबतचा विश्वास वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर जनतेच्या सेवेसाठी तोंडरे विभागात महेश पाटील यांच्या पुढाकाराने भारतीय जनता पक्षाचे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक शत्रुघ्न काकडे, हरेश केणी, तेजस कानपिळे, दिनेश खानावकर, सचिन पाटील, माजी नगरसेविका दर्शना भोईर, प्रतिभा भोईर, श्रीनाथ पाटील, नितळसचे माजी सरपंच कैलास मडवी, राजकुमार म्हात्रे, नंदकुमार म्हात्रे, सुदेश फडके, संतोष गोंधळी, धर्मा पावशे, तोंडरेच्या माजी सरपंच अमृता पाटील, गोरक्ष पाटील, अभिमन्यू पाटील, हरी फडके, राघव पाटील, चंद्रकांत पाटील, भगवान पाटील, काळूराम फडके, जयवंत पाटील, अंकुश डोंगरे यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज या व्यासपीठावर बसलेले आम्ही अनेक सारी मंडळी आहोत. खरं तर मी विचार करतो या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षातून कधी ना कधीतरी भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही आलो, पण खरंच समाधानी आहोत की असं तत्वज्ञान घेऊन पुढे जाणारा भारतीय जनता पार्टी हा आमचा पक्ष आहे. अन्यथा काही लोकांनी तत्वज्ञान खूप मोठी मोठी सांगितली, पण जेव्हा संधी मिळाली त्यांना तेव्हा लोकांच्या पैशावर डल्ला मारला आणि आता तळोजाच्या जेलमध्ये त्या ठिकाणी हाल खातात. आणि अधेमध्ये या ठिकाणी प्रकृती बिघडली म्हणून जे जे हॉस्पिटलला जाऊन ऍडमिट होतात ते आता लोकांची हाय ज्यांनी खाल्ली ते आता ह्याच्यातून कसे बाहेर येतील मला माहिती नाही. पण सर्वसामान्य लोकांचा पैसा त्यांनी बुडवला. मोदी सरकारचा आभार मानलं पाहिजे का वेग पाटलांनी पैसे बुडवले, पण मोदी सरकारने लोकांचे पैसे 5 लाख पर्यंत परत मिळवून दिले. आता या तालुक्यामधल्या सर्वसामान्य लोकांचा पैसा ज्यांनी लुबाडला त्यांचे फोटो अजूनही बॅनरवरती लागतात आणि अजूनही लोक त्यांचं महात्म्य सांगतात. मग काय केलं की अशा लोकांचे डोळे उघडतील मला कल्पना नाही. पण या ठिकाणी शैलेश माळी तुम्ही काळजी करू नका, निश्चितपणानं सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये ही जी संताप आहे की आमची आमच्या विश्वासाचा कोणीतरी घात केला, कोणीतरी आमच्या विश्वासाला या ठिकाणी तडा दिलेला आहे आणि सर्वसामान्य माणसाच्या पाठीमागं उभा राहणारा भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष आहे. त्यामुळे याच्या पुढच्या कालावधीमध्ये होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता जिथे जिथे समोर दिसेल त्या त्या ठिकाणी लोक भाजपच्या पाठीपाशी उभं राहतील. आणि त्यामुळे तुमच्या बरोबरीनं आमचे सर्व सहकारी जे या निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यांना यश मिळाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये निवडणुका महापालिकेच्या येतील तेव्हा येतील, पण त्या महापालिकेच्या निवडणुका येईपर्यंत गरिबाची भूक थांबत नाही, सर्वसामान्य माणसाची गरज थांबत नाही. या सर्वसामान्य माणसाच्या गरजा भागवण्यासाठी, गरिबाची भूक भागवण्यासाठी आणि आज आमच्या महापालिकेच्या परिसरातले जे काही समस्या असतील, अडचणी असतील, काही जे घरपट्टी असेल, टॅक्स असेल, याच्या संदर्भामध्ये भाजप भांडणार आहे. जो काही विषय सर्वसामान्य माणसाच्या अडचणीचा आहे भाजप भांडणार आहे. या सगळ्या विषयांच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य जनता भाजपकडून अपेक्षा ठेवते. त्यामुळे या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेत अरुण शेठ यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व जणांनी सबका साथ सबका विकास हे सूत्र अवलंबून येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सर्व मंडळी काम करत राहूया इतकं या निमित्तानं सांगतो. मोठ्या पद्धतीनं आम्हा सर्वांचा आपण सन्मान केला, आपला आभार व्यक्त करून या कार्यालयाला आपल्या कार्याला शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज तोंडरे गावामध्ये एक भव्य दिव्य असं जनसंपर्क कार्यालय आणि त्यांच्या कामाचं एक कार्यालय त्यांनी आज या ठिकाणी उद्घाटन ठेवलेलं आहे. मी त्यांना या निमित्ताने एकच सांगू शकतो की आपण या ऑफिसमध्ये जो कोणी येईल त्याला योग्य मार्गदर्शन करणं आपलं भारतीय जनता पार्टीचं एक काम आहे. की आपण ज्या माननीय नरेंद्र मोदी साहेब असू दे किंवा महाराष्ट्र सरकारचं देवेंद्र फडणवीस असू दे यांनी ज्या योजना आणलेल्या आहेत या योजना आपण प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक वाडीपर्यंत पोहोचवण्याचं काम जर या पक्ष कार्यालयामधून झालं तर खऱ्या अर्थानं या पक्ष कार्यालयाचं सार्थक होईल
असं मला या निमित्ताने वाटतं। आदरणीय आमदार साहेबांचं बोलायचं झालं तर मी त्यांच्यापेक्षा त्यांच्या वडिलांचं कौतुक करेन। सुशिक्षित संस्कारी अलीकडे वाबाडेला भ्रष्टाचाराचा उकाळा काढला जातोय, एकही असा मसला आला नाही जगासमोर का या रायगडच्या कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचार केलाय म्हणून अशी नोंद नाही मारा। एवढं विवेक शालीनता नम्रता असणारा आमदार भाग्यवशामध्ये रामशेट साहेबांनी आपल्याला दिला हे पनवेल तालुक्यावर असणारे त्यांचे ऋण आहे। मला ताकदच या सर्व लोकांनी जर दिली तर भविष्यामध्ये मागे त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं सर्व महाराज लोकांचं गुणगौरव सोहळा त्यांनी संपन्न केला। आपल्या वाढदिवसानिमित्तानं लोक दारू ढोसत राहतात पण त्यांना वारकऱ्यांची आठवण पडली आणि त्यांनी फार मोठा सोहळा गुणगौरव केला वारकऱ्यांचा। मला या सर्व मंचावरच्या लोकांनी ताकद प्रदान केली तर रामशेट साहेबांना मी वारकरी संप्रदायाचा गुणगौरव सोहळा प्रदान करेन। तर फार मोठं योगदान जर या रायगडावर जर कोणाचं असेल आज एवढ्या ताकदीचा नेता नाही महाराज, एवढ्या ताकदीचा नाही, अगदी तळागाळाच्या माणसापर्यंत आपले विचार आणि आपली कामं नेण्याचं कार्य सातत्यानं रक्तात ही माणसं करतात। तेव्हा त्याही पाठीमागे त्यांचं योगदान जर मानायचं झालं तर आदरणीय आमचे अरुण शेठ भगत साहेब यांचं आहे आणि ही गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही। माणसं घडवणं फार महत्वाचं राहतं। कोणत्याच प्रकारचं भाजपाचं या रायगडमध्ये अस्तित्व नसताना आगळं वेगळं एक अस्तित्व निर्माण तर केलंच पण वैभवशाली हे नगर बनवण्याकरता ही सातत्यानं माणसं प्रयत्नशील राहतात म्हणून यांनाही नाकारता येणार नाही। खरोखर महेश दादाने आज जनसंपर्क कार्यालय आपल्या परिसरामध्ये उपस्थित करून जनतेची सेवा करण्याच्या माध्यमातून जो संकल्पना त्यांनी मनामध्ये घेतली खरोखर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना कल्पना असेल गावाचा विकास करण्याचं काम केला। आजच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने जनतेची सेवा व्हावा त्यांच्या हस्ती अशी त्यांच्या वडिलांचीही अपेक्षा होती आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम आज महेश दादांनी केला। मी खरोखर त्यांचं या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिनंदन करीन। अभिनंदन करीत असताना मेहता साहेब इथं बसले, मेहता साहेब आपणही दिलेले मार्गदर्शनाने आपणही केली आता गावाची विकास कामाची दुरा ही आपण पाठी घेऊन त्यांना सातत्याने पुढे जाण्याचा मार्ग आपण मार्गदर्शन दिला आणि तुमच्या आशीर्वादाने खरोखर या गावाचा भव्यदिव्य असा विकास व्हावा असा आपल्याकडून अपेक्षा करतो। कारण जेणेकरून त्यांच्या हस्ते या आपल्या परिसरातले त्यांच्या गावातले जे खरोखरच नव तरुण पिढी आहे त्यांना कुठंतरी उद्योगधंदा रोजगार लाभावा त्यांना नोकरी व्यवसाय मिळावा या माध्यमातून सातत्याने आपण प्रयत्न करावा अशा आपल्याकडून अपेक्षा करतो। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी महेश दादा आपल्याला एक विनंती करेल का जनसंपर्क कार्यालय आपण उपस्थित करून जनतेची या परिसरामध्ये सेवा करण्याचा सातत्याने प्रयत्न करा अशी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याकडून अपेक्षा करतो। आज जे आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तोंडरे गावामध्ये जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झालेलं आहे जे भारतीय जनता पार्टीचं उद्दिष्ट आहे तळागाळात गाव खेड्यात भारतीय जनता पार्टी मार्फत तरुण तसेच गोरगरीब यांना सरकारी योजना तशा सगळ्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत। आमदार प्रशांतदा ठाकूर यांना मी ग्वाही तोंडरे गावातर्फे ग्वाही देतो की जे आज आपल्या शुभ हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झालं आहे त्या जनसंपर्क कार्यालयामार्फत मी तोंडरे गावाचे सर्व भारतीय जनता पार्टीचे सभासद यांच्या मार्फत आपणाला नक्की ग्वाही देतो की या जनसंपर्क कार्यालयामध्ये जो कोणी गोरगरीब व इतर सामान्य जनता जे काही गाऱ्हाणं घेऊन येणार ते गाऱ्हाणं पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। आपल्या नेतृत्वाखाली आणि आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही तोंडरे गावातील सर्व युवक तसेच ज्येष्ठ ज्या जास्तीत जास्त प्रमाणे लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या जनसंपर्क कार्यालयामार्फत करू इतके बोलून मी माझ्या तुम्ही। त्यामुळे सरकार आल्यामुळे जे जे निधी आपल्या महापालिकेला पाहिजे साहेबांच्या माध्यमातून आपण करीत आहोत। या ठिकाणी सकाळी साहेबाई माझ्या भावाच्या
उद्घाटन के लिए भूमिपूजन के लिए बिल्डिंग चर मैं तिथे संगित कि साहबान मार्गदर्शन मैं आलतर हाठिका जी गाँव हैं आम चीजें आम आता छोटी छोटी आज अपन तोंडरा प्रत्येक गाँव रस्त्याला जाने अड़चण आम बायपास रस्ते 24 ते 30 मीटर से जेनेकर आम की ट्रॉफिक ही वलती होल आम जमीनी सोनिया भाव ये दृष्टि ने आम्ही ठराव के प्रत्येक ठिकाणी आता 24 ते 30 मीटर के रस्ते होतील त्या जमिनीला चांगल्या प्रकारचा दर्जेदार भाव येईल आणि त्या ठिकाणी आमचा शेतकरी बिल्डर बनला पाहिजे बांधकाम व्यावसायिक बनला तो उद्देश साहेबाई डोळ्यासमोर ठेवला आम्हाला पुण्याला जी मगरपट्टा आहे त्या ठिकाणी साहेबाई परेश दादाला पाठवून आम्ही त्या मगरपट्ट्याला भेट दिली की जेणेकरून तिथे शेतकरी कसा स्वतः डेव्हलप होऊ शकतो आम्ही आज सुरुवात केली माझा भाऊ आज माझं एक काम चालू आहे आज भावाचं साहेबांच्या हस्ते उद्घाटन त्या ठिकाणी झालेलं आहे नक्कीच जे आता तोंडऱ्याला आहे आमच्या तिकडे ती गाव आहे शेतकऱ्यांना एकत्र येऊन चांगले प्रकारचे कारण सप्लायर साठी आपण लपडी करायला तयार म्हणजे बिल्डरचा एखादा बिल्डिंग बांधला आहे आपण सप्लायर करून त्याच्यासाठी लपडी पण आता स्वतः व्यावसायिक झाला पाहिजे हा साहेबांचा उद्देश आहे त्या दृष्टीने आपण पुढची कामं करणार आहोत महेशजी रामजी आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपला उद्देश चांगला आहे चांगला कार्यालय केला आपण चांगल्या माध्यमातून लोकांना सेवा करेन इथे आपली स्थानिक असून बाहेरही लोक इथे भरपूर येतात त्यांना चांगल्या प्रकारच्या सेवा देण्याचं काम नक्कीच या कार्यालयातून कराल अशीच अपेक्षा करतो आणि या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपण या ठिकाणी हा कार्यालयाचा उद्घाटन ठेवलाय आपल्याला दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो आज या इथे आपल्या तोंडरेगावचे आपले भूमिपुत्र आणि या पनवेल भारतीय जनता पार्टीचे आपले नेते माननीय महेश पाटील जी यांच्या या भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचं या इथे उद्घाटन मगाशीच आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या हस्ते झालेलं आहे. खरोखरच अतिशय सुंदर असा आपण भव्य दिव्य असं आपण ऑफिस बांधलं आहे. आपलं सर्वप्रथम मी इथं अभिनंदन करतो की नक्कीच मला विश्वास आहे या ऑफिसच्या निमित्ताने येथील सर्व सामान्य असतील ज्या सर्व आणखी त्याच्याचबरोबर या सर्व कंपन्यांच्यामुळे ज्यांच्यावरती अन्याय होतोय किंवा या इथे विकासासाठी संधा आवश्यक संधा ज्या दिशा या निवडल्या गेल्या पाहिजेत त्यासाठी या इथे अनेक निर्णय होतील त्याचबरोबर जनसामान्यांचे या इथे समस्या यांचं सुद्धा निवारण होईल असं मला इथे निश्चितच मला वाटतंय. भारतीय जनता पार्टीच्या सोबत जर असलो माननीय नरेंद्र मोदींच्या सोबत जर आपण राहिलो तरच आपला या इथे विकास होणं हे शक्य आहे आणि अशा प्रकारचा विकास आपल्याला करून घ्यायचा असेल तर खरोखरच महेश पाटीलजी यांनी ज्या प्रकारे या इथे जनसंपर्क कार्यालय त्यांनी चालू केलेलं आहे आणि नक्कीच मला विश्वास आहे की जनता ही आपल्या सोबत राहील. फक्त आपल्याला जनतेचे प्रश्न आहेत त्यांचा विकास आहे त्याचे आपल्याला सुद्धा आपण त्याच प्रकारे कास धरणं आवश्यक आहे. महेश पाटीलजी यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करेन की अशा प्रकारे आपण या इथे जनसंपर्क कार्यालय आपण चालू केलेलं आहे. आपण पुढील काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारे आपण जनतेच्या सोबत राहा.